शिकवेल चांगलाच धडा जो पापाचा भरलाय खडा मोठं समस्त स्वतःला मास्तर तुझं कटाला ध्याचा शास्त्र तुझं बसलं केलंय ज्ञान तुझ्या तुझ्या पोटातच घालेल शान नाव काय तुझं मंजुळा संपूर्ण नाव सांगा हो मंजुळा दगडू साळुंके तर बरं का मंजुळा बाई मंजुळा बाई ही गांठी म्हणजे माझ्या ज्ञानाला माझ्या तपश्चर्याला आयतच चालून आलेलं आव्हानच आहे फक्त 6 महिने ही पोरगी माझ्या ताब्यात मिळते या फुटपाथवरच्या फुलवालीची फुलराणी करून दाखवतो वय ही मनाची अवस्था आहे विसुभ मला तर वाटतं याचा पाऊस पडून स्वच्छ झालेला असेल ना की नुकतंच कुठे 25 वर्ष संपलं असं वाटायला लागतं मला सांगू का साहेब या दुनियेतलं सोप्यातलं सोपं काम म्हणजे दुसऱ्याला परमज्ञान शिकवलं शिवी ही सोड्याच्या बाटली सारखी फुटली पाहिजे असं झालं ना तर संतापाचं संपूर्ण स्वरूप आकारबद्ध होत पण आपला यदंत सरळ आहे आपण केलेलं आपणच भोगणार आणि आपण खाल्लेलं आपणच हागणार असं काय तुम्हाला कुत्र बांधले का बोलताय किती वेळा सांगितलंय मी वता हा उच्चार अशुद्ध आहे अशुद्ध माने कोडे बरं म्हणजे वता जर तर अशुद्ध असेल तर न वता शुद्ध कसं काय न न न न कशातला न ते पाण्यातला श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी याहून ठावे काय तियेला साध्या पोळ्या फुलराणीला कोण बरे त्या संध्येतून हळच पाहते डोकावून तो रवी करका गोजरवाडा आवडला विचार आणींना मर पैजाच घेतोय येडा तुला शिकवेन चांगलंच धडा तुझा उतरेन समदा मार ठेवा येशील कुंडाळून लाल माझे चाटत येशील कुठं म्या म्हणत आज इकडं कुठं